नमस्कार, तौर्य प्रतिष्ठान वर्चुअल फोरम वर आमच्या कार्यक्रमाची आम्ही आता सुरुवात करीत आहोत। या फोरमवर आपलं सर्वांचं स्वागत। मी माधव मांजरेकर। या व्हर्च्युअल कार्यक्रमाचा आरंभ आपण नेहमीप्रमाणे शांती पाठाने करूया। सहनाववतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु, मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। मंडळी, आपल्या मागल्या कार्यक्रमाचा विषय होता भारतीय रंगभूमीचे दोन दिग्गज, इब्राहिम अलकाझी आणि डॉक्टर श्रीराम लागू। त्यात आपण या दोघांसंबंधी अधिक जाणून घेतलं, त्यांच्या कामाविषयी बोललो, त्यांच्याबद्दल लिहिलेलं वाचलं, त्यांच्या चित्रफिती पाहिल्या। त्याच कार्यक्रमाचा उत्तरार्ध आपण आज पाहणार आहोत। यात आपण त्या तन्वीर सन्मान सोहळ्याच्या उर्वरित चित्रफिती पाहणार आहोत, ज्यात नसीरुद्दीन शहा, गिरीश कार्नाड, महेश एलकुंचवार आणि विजयाबाई मेहता यांची भाषणं आपण आज ऐकणार पाहणार आहोत। याकरता मी आनंद लागू यांना त्या चित्रफितींचं सूत्रसंचालन करायची विनंती करतो। आणि तत्पूर्वी त्यांनी आपल्याला तन्वीर सन्मान आणि आपण आज काय पाहणार आहोत याबद्दल थोडंसं सांगावं अशी विनंती करतो। आनंद हो, नमस्कार माधव, थँक्यू आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा या उत्तरार्धात स्वागत। आजचा जो कार्यक्रम आहे तो 9 डिसेंबर 2004 साली पहिला तन्वीर सन्मान सोहळा पुरस्कार ज्यावेळी करण्यात आला त्याची तयार केलेली जी DVD आहे त्याचा काही भाग आपण बरोबर 2 आठवड्यापूर्वी पाहिला आणि त्याच वेळेला काही लोकांना त्या कार्यक्रमामध्ये झालेली इतर जी भाषणं होती ती ऐकण्याची इच्छा काही लोकांनी प्रकट केली। म्हणून आज आपण ही नाट्यविषयक अतिशय सखोल असा विचार करणारी नाटकाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं कार्य निर्विवादपणे श्रेष्ठ आहे अशा 4 लोकांची ही भाषणं आहेत आणि ती अलकाझींच्या कार्याच्या अनुषंगाने जरी असली तरी त्याचबरोबर स्वतःचा असा एक वैशिष्ट्यपूर्ण विचार मांडणारी ही भाषणं आहे म्हणून ती ऐकण्याचं प्रयोजन आज ठेवलेलं आहे। तन्वीर सन्मान हा सोहळा माझ्या आई वडिलांनी, माझा धाकटा भाऊ तन्वीर ज्याचं अपघाती निधन झालं त्याची स्मृती जागी ठेवण्यासाठी 2004 साली ज्या भूमीवर ज्या लोकांनी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सातत्याने काम केलं आणि ज्यांच्या खांद्यावर खरं तर आजची भारतीय रंगभूमी उभी आहे हरकत नाही अशा लोकांना हा सन्मान देण्यासाठी हा सोहळा 2004 साली सुरू झाला आणि पहिल्याच वर्षी दिल्लीतल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे पहिले नव्हे परंतु सर्वात महत्वाचे डायरेक्टर इब्राहिम अलकाझी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता। तर या अलकाझींची स्वतःची नाट्यविषयक मतं आपण त्यांच्या भाषणामध्ये गेल्या वेळेला ऐकली, आज त्यांच्याविषयी हे चौघजण काय बोलतात आणि त्यातून एकूण भारतीय रंगभूमी कशी उभी राहिलेली आहे त्याचे एकूण आयाम काय आहे आणि त्याचबरोबर एकूण रंगभूमीचं श्रेष्ठत्व किंवा चांगली रंगभूमी, चांगलं थिएटर म्हणजे काय हेचे अतिशय मौलिक विचार या लोकांच्या भाषणातून आपण ऐकूया। थोडस मला बोलण्याबरोबरच हे टेक्निकल हे आहे तर 1-2 मिनिट मी पहिलं
खात्री आहे की आमच्या पिढीतल्या सगळ्याच माणसांच्या भावना महेशनी इथे फार समर्थपणे बोलून दाखवलेल्या आहेत. आता याच्यानंतर मी अलकाधीनचे राष्ट्रीय नाट्य विद्यालयातले खास विद्यार्थी नसीरुद्दीन शहा यांना आपला विचार व्यक्त करायची विनंती करतो. Distinguished ladies and gentlemen, and I don't think the word distinguished has ever been more appropriate than to this assemblage. Dr. Lagu, Mrs. Mehta, who is invisible at the moment, Mr. Karnad, Mr. Elkunchwar, Mr. Alkazi, sir. I normally address Dr. Lagu and Mr. Alkazi thus, but Vijayabai, Mahesh, and Girish, though all three of them have been my teachers in various ways, and with whom I have had the privilege of becoming a little intimate over the years, may be surprised at this formal mode of address. But what I'd like to say is that it felt very good to be able to address all the venerable people sitting on this stage without once faltering, without checking with my memory, and without consulting a scrap of paper. More and more, as I get older and begin to show it, while Mr. Alkazi, like Old Man River, just keeps going on and on, doesn't look a day older than when I met him first in 1969. But I digress. What I was saying was that as I get older and older, more and more often this thing which even I, in my youthful vanity at 21, had not imagined would ever happen to me has started happening to me. And that is that I get invited to important occasions like this to speak, and invariably I muddle the names of the dignitaries to whom I've just been introduced, and when I look slyly, I find them staring daggers at me for doing so. However, this was very easy, because all these people seated on this stage have touched and affected my life. And in the case of really altered its course as well. When Dr. Lagu informed me that I was to be one of the speakers on this occasion, and he informed me what the occasion was and who the recipient of the award was going to be, I was very affected emotionally. Firstly, because Mr. Alkazi is the man who took my hand and taught me how to walk when that was the lesson I needed, and I'm not the only one for whom he did this. Secondly, Dr. Lagu has been a beacon for me as an actor ever since I first witnessed his performance in Dubeji's production of Adhe Adhure way back in 1972. And thirdly, Tanvir, the late Tanvir Lagu, in whose name this award has been instituted, was a classmate and close friend of my daughter. My regard and respect for Dr. Lagu and Deepa have increased manifold, if that were at all possible, by this gesture, and I thank them from the bottom of my heart for helping me to understand that the best way to commemorate someone you loved was by honoring somebody who is worthy of being honored. Apart from being emotionally affected, I was also physically affected in the sense that my knees started knocking when I heard the list of speakers who would be speaking before me and after me. My betters,
And I attempt in my own way to emulate them in whatever way I can. So, and I know I cannot match. Don't think I'll even try. I will try and speak of Mr. Al-Qazi from my own perspective, which is a very low angle shot. A very low angle shot of a giant standing there. When I came to the drama school, I was 20 years old, and like anybody else who comes to the drama school at that age, fresh out of college, you are the cat's whiskers as far as your own assessment of yourself is concerned. I was no different, but there was a small difference, because in my own estimation, as a child, I was a somewhat backward backbencher, somewhat dull, rather stupid, and slow at understanding things. So for a person with that here is for me quite unreal, I must admit. Talking about a difficult task, because as any student of his will testify, once you've met, and that includes many who have only had the pleasure of shaking his hand and yet claim to be his students, that you continue to milk this association. Mr. Al-Qazi's contribution to the development of Indian theater as an academician, as a director, is well known. I don't really need to go into that. His contribution as a designer is equally well known all over the world. His abilities as an administrator are testified to by the fact that he single-handedly practically elevated the National School of Drama to the status of a national institution. And as a teacher, I'm not the first to admit that he altered my life. So, and all these things about Mr. Al-Qazi are well known, so what options am I left with to talk about, except the personal ones? And Mr. Al-Qazi, as a person, I am afraid I did not have the privilege of knowing him very closely as a person, as none of his students did. And having been a teacher myself for the last 15 years, I can now understand something I resented then, why it is necessary to keep this objective distance between yourself and your students, but yet to retain the compassion, the empathy for the children who are in your care. The incidents that occurred stand out in my mind. The first is when I was interviewed for the National School of Drama, and Mr. Al-Qazi asked me why I wanted to be an actor. And I replied that because I wanted to play all sorts of different roles. How erroneous this answer was has taken me a long time to realize. An actor's function is not to play different roles. This is, again, something that I have gained from Mr. Al-Qazi, from my association with him, that the meaning of the word act is to do, not to strut, not to wear different costumes and stride along the stage and impress people greatly. The basic job of an actor is to communicate, to connect with the audience. The second incident is when I was playing a part in the play, The Caucasian Chalk Circle, when I was in my first year, and I was with the formidable Uttara Baukar,
and I was supposed to sing. And needless to say, I was completely unable to. Not that I tried very hard. Again, and there was an incident one day where I got upset. Dressing down about the importance of learning how to sing. Again, something which it took me 25 years to realize, for it to sink in. And in fact, my acidity and my singing are the only two things Mr. Al-Qazi couldn't help me with. My acidity I found an Ayurvedic cure for, and my singing I am attempting at this age to learn. The third incident is when I was finishing my course at the drama school and I was appearing for my final Viva exam, and I was asked what books on acting I had read. And I added that I did not believe acting could be learned from books. The board of examiners were aghast. I mean, you could cut the silence with a knife when I said this. Again, need I add, the importance of reading to an actor has taken me a quarter of a century. But better late than never. We hated him for making us do a strenuous exercise session in which he himself also took part and was the last one to tire. We hated him for his incredibly strong willpower, not to mention his calf muscles. We hated him for the fact that he wanted to wring every little bit of good that he could out of us. We hated him for wanting us to learn. And I think it's true that every student who's worked under him has this love-hate kind of an equation with him. Mr. Al-Qazi had this little glass, transparent glass panel in his door of his office. And no matter how many times we passed that door, every single one of us would peep in to see what he was doing. So much so that I found myself peeping in through that glass partition even when Mr. Al-Qazi was not in. This is the kind of effect that he had on us. And this was, I can't call it fear, I can't call it awe. All I can call it is a complete obsession. And the obsession was because here, all of us cat's whiskers who had come, great heroes from our various colleges, were confronted with the presence of a man who was indisputably superior. There was just no denying it, and all you had to do was to submit. Trouble submitting. As Girish mentioned, I don't know if Mr. Al-Qazi too thinks I was a troublesome student, but he probably does. But that's all right. I was. It's taken me a long time to understand a lot of the things he says, but even today, when I have an acting job and I find myself confronted with a tricky situation that I do not have the solution for, I find myself going back to something or the other that Mr. Al-Qazi had said. And I still am able to find the answer in something he suggested, which was a lot of the time something very basic, like read your script. The importance, forget about getting into the character and everything, just read your script to start with. And we used to wonder why he insists on us reading the script when I know my lines. Why do I have to read the script? I don't understand. Yet again, it's taken me a quarter of a century to realize why it is important to read your script even after you have memorized your lines. I dare say I was a bit of a disappointment to Mr. Al-Qazi when I was a student. He insisted that I opt for direction, whereas I wanted to opt for acting. So one whole year, I studied direction, which I felt at that time
was a waste of time because I wanted to act. I wanted to be in the Kabuki play, and I wanted to be in Tughlaq, and etc., and I wanted to play the leading part in all the plays that were done. But that 1 year of studying direction is helping me till today. And I would like to, what I'd like to emphasize is the fact that despite having to repeat himself a million times to all of us, to me in particular, Mr. Al-Qazi's intention to do so and to improve us never ever wavered. It was important for him that we are in. It was important for him that we respect the costumes we wear. It was important for him that, important of all, that we respect the script. And it was from him I learned that respect for the stage does not necessarily involve touching your forehead to the floorboards. Respect for the stage is commensurate with the amount of sweat you drop on it. It's, as a teacher, I myself have realized that you have to go on and on and on. Students are about the most unwilling to learn people in the world. And it's always in retrospect that they realize what they had as the mountain to the climber appears clearer from the plain. I have only this to say in conclusion, that just as I believe Charles Chaplin was an actor who was sent by God to show all actors what they should aspire to be and what they will never become, but what is possible given the amount of effort, I believe Mr. Al-Qazi too has been sent by God to show all theater workers what it is possible to be and what you will never become, but what you must continue to aspire to. And I have just three words left to address, six words actually, to Mr. Al-Qazi, and they are, thank you, sir, for being what you are. So, Mandali, Anand, थोडस ते चेंज करेपर्यंत एक छोटस क्लिप मी इकडे वाचणार आहे फ्रॉम अ प्रेस नोट. तर नटसम्राट म्हणून गौरवलेल्या गेलेल्या डॉक्टर श्रीराम लागू या मराठी रंगभूमीवरील दिग्गजाच्या पुढाकाराने 2004 साली रूपवेध प्रतिष्ठानची स्थापना झाली. प्रतिष्ठानच्या वतीने तन्वीर सन्मान हा पुरस्कार देण्यास त्यावर्षी सुरुवात करण्यात आली. भारतीय रंगभूमीच्या संदर्भात ज्यांनी राष्ट्रीय स्तरावर सातत्याने दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्य केलेलं आहे अशा ज्येष्ठ रंगकर्मी व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हा या सन्मानाचा हेतू. आजची भारतीय रंगभूमी कुणाच्या खांद्यावर उभी आहे यावर प्रकाश ज्योत टाकणारा असा हा तन्वीर सन्मान आहे. तन्वीर हा डॉक्टर श्रीराम लागू आणि दीपा लागू यांचा मुलगा. गेल्या वेळेला आपण पाहिलं तसं तन्वीर या फारसी शब्दाचा अर्थ आकाशातील दिव्य प्रकाश. त्याचे रेल्वेच्या अपघातात अकाली निधन झाले. दरवर्षी तन्वीरच्या वाढदिवशी हा सन्मान समारंभाने दिला जातो. सन्मानित व्यक्तीच्या कार्याचं रसग्रहण करणारी भाषणं आपण आता एक एक्झाम्पल पाहिलं व स्वतः रंगकर्मीने केलेले आपल्या नाट्य जीवनाचे सिंहावलोकन या कार्यक्रमात होत असल्याने या सन्मान सोहळ्याची पुण्यातील नाट्यरसिक आणि रंगकर्मी आतुरतेने वाट पाहत असतात. तर याबरोबरच आपण आनंदला पुढचा भाग प्रक्षेपित करायची विनंती करू. आनंद,
तर आता मी आपले पहिले वक्ते गिरीश कर्नाड यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत याबाबत व्यक्त करावं. अलकाजी इथं आहेत तेव्हा मी इंग्रजीतच बोलतो. Well, let me say what a great honor it is to be here at this moment, at a moment which involves so many great figures of the Indian stage, of Indian theatre, those who have been part of my life over the last 25, 30 years. I should probably explain that I'm here with my head shaven because I've just shaved it for a role I'm doing in a Tamil film. And it's perhaps appropriate that I should bring it your attention at this moment to my shaven head, because one of the earliest times, the time when the whole notion that you were, if you are doing a role into it, really came to me through Alkazi, and this is why I would like to mention. Actually, I discovered Alkazi in my life. I think I'm going to be very autobiographical here. In three different stages. First, when I was in Karnataka College from 1954 to 1958, Alkazi then was a young director in Bombay, and he used to hold a lot of workshops in theater. And a professor from the Karnataka College called Bhaskar, William Wanless Bhaskar, had gone there to the workshop, and he came back full of new ideas. Of course, Bhaskar had no idea at all of what theater was, and he was a terrible director. But he was full of choreography and, you know, composition and all that, all of which he had picked up from Alkazi. And he tried it on us. He also got us to read some Anui's plays and so on. Ultimately, of course, the play he produced happened to be Bernard Shaw's Man of Destiny. And this is also not insignificant in some way, because Shaw was the dominating figure of that period. But I really discovered Alkazi when I came to Bombay after that, and I would just like to read a little passage I have written. This was written, I think this is significant, because this was not written for this evening. It was not written in honor of Alkazi. It was written when a journal, an academic journal called Daedalus, published from Harvard in the United States, asked me to write about Indian theater, about myself, and this is what I wrote. It may take about 5 minutes, I hope you'll forgive me. In my childhood, in a small town in Karnataka, I was exposed to two theater forms that seemed to represent irreconcilably different worlds. Father took the entire family to see plays staged by troops of professional actors called Natakam. The plays were staged in semi-permanent structures on proscenium stages with wings and drop curtains and were illuminated by Petromax lamps. Once the harvest was over, I went with the servants to sit up nights watching the more traditional Yakshagana performances. The stage, a platform with a canopy and a back curtain, was erected in the open air and lit by torches. I saw theatre again only when I went to Bombay for my postgraduate studies. One of the first things I did in Bombay was to go and see a play, which happened to be Strindberg's Miss Julie, directed by the brilliant young Ibrahim Alkazi. I have been told since then that it was one of Alkazi's less successful productions. The papers tore it to shreds the next day. But when I walked out of the theater that evening, I felt as though I had been put through an emotionally or even physically painful rite of passage. I had read some Western playwrights in college, but nothing had prepared me for the power and violence I experienced that day. By the norms I had been brought up on, the very notion of laying bare the inner recesses of the human psyche like this for public consumption seemed obscene to me. What impressed me as much as the psychological cannibalism of the play was the way lights faded in and out on stage.
Until I moved to the city, until I came to Bombay, where I lived in houses lit by hurricane lamps, and even in the city, electricity was something that was switched on and off. The realization that there were instruments called dimmers that could gently fade the lights on or out opened up a whole new world of magical possibilities for me. Most of my contemporaries went through some similar experience at some point in their lives. We stepped out of mythological plays lit by torches or Petromax lamps straight into Strindberg and dimmers. The new technology could not be divorced from the new psychology. The two together defined a stage that was like nothing that we had known or suspected. I have often wondered whether it wasn't that evening that, without being actually aware of it, I decided I wanted to be a playwright. Actually, Alkazi acted in it as Jean, and Alaknanda Samarth acted at Julie. That it was at Bhulabhai Desai Institute, to which I was taken by Satyadev Dubey, who was then one of the figures of the theater unit. I discovered a whole new world, because it was not just a world of theater. There were painters there. There were painters like Guy Tunde. There was music world, and a world which was very strongly defined by Alkazi's character. The Alkazi moving to the National School of Drama. And with his presence there, the National School of Drama becomes something unique, something important. It's easy to think that, you know, the National School of Drama was there, anyone could have gone there and done what Alkazi did, but that wasn't so, because I know for a fact that when the National School of Drama opened, one of the first people approached for the directorship was Shambhu Mitra, and Shambhu Mitra said no. He said, I don't see what the possibilities are of the National School of Drama. I'm a Bengali person. So it needed someone who could see the national possibilities of theater, who could take it up and develop it. And Alkazi's development was really in three different directions. He created students. He created students who went all over India. He created directors. Directors, for instance, like B.V. Karanth and Prasanna and others. It's true to say that in Kannada theater, the word director appears for the first time when students of Alkazi come to Karnataka. Until then, it was just assumed that actors took their parts and they stood on the stage in a line, like clothes hanging out for washing, hanging out for drying, and then launched into their dialogues. And the whole sense of what to do with stage, what to do with actors, really comes after National School of Drama becomes operative. Then, of course, he created students, many students who are actors. I won't go into the long list. I'll mention here one of the earliest generation, Om Shivpuri, for instance, who did my Tughlaq. And of course, since he's here, although there are many others here, there is Nasiruddin Shah, who was Alkazi's student, and I had the privilege of having him as my student, a troublesome student, but nevertheless, he was my student. And the third thing he did, which Alkazi did, which needs to be mentioned, was that he created a sense of Indian drama. There was drama in Indian languages, but it was he who opened out the doors of the National School of Drama to all kinds of plays from which were being written in Indian languages. It was when Satyadev Dubey did Andhayug in Bombay and sent the script to Delhi, and it was done by Alkazi, and it became a national success. Everyone suddenly, Dharmavir Bharati became a very big name. Ashar Ka Ek Din with Om Shivpuri and others is already a legendary production. But more than that, it was from the regional languages that the plays started coming into Delhi, and through Delhi, then going into other parts of India, to Calcutta, to Bombay. It was a very exciting period. I mean, Adya, we never, as a Kannada playwright, for instance, I had never thought that a Kannada play would get done in Delhi until Adya Rangacharya's Kiru Janamejaya was done by Mohan Maharshi as a student production and became an enormous success. And ultimately, the waters of recognition lapped on my doorway as well when another student, I mean, this is the great thing about Alkazi, was also that the students were encouraged to look out for Indian plays and to do them, and Om Shivpuri then was looking for a play. He persuaded B.V. Karan to translate Tughlaq, and Tughlaq was done as a small in theater
is when Al-Qazi gave a party after, he may have forgotten it, but after the opening night of Tughlaq, Al-Qazi gave a party in which there was a cake and they said, congratulations, Girish, on Tughlaq. And then Al-Qazi said, you know, you're a man of theater. You know what that reads? It says, congratulations, Girish, tough luck. Which said a lot that I have since then realized was very, very true. In fact, it's true to say that although I have been very fortunate in the directors I've had who've done marvelous productions of my plays, very few playwrights are as blessed with directors as I have been, and yet one of the most famous, one of the most remembered, one of the most reproduced pictures of a still from my play is Al-Qazi's production of Tughlaq on the Purana Killa, Ramparts of the Purana Killa with Manmohan Singh. And, you know, it's reproduced everywhere. And that really brought both spectacle and intimacy. And this is the very difficult combination, spectacle and intimacy. You have a vast stage, you have a vast arena. And within that, to bring out the nuances of character, nuances of relationship, which I didn't see that production, but I have been forever been hearing about it. I think I won't go on about Al-Qazi much longer because there will be others. All I want to do is before I end on a very personal note. It is what Al-Qazi did to me. And this I realized, I want to stress this because even I hadn't realized this particular point till I sat down to think, now I have to speak about Al-Qazi in Pune. Dr. Lago has invited me. So what is this point that, and then it is, when Al-Qazi first took over as the director of the National School of Drama, I think he was criticized for using Western plays. Essentially, there were a big rumpus and then he had to choose Indian plays and so on and so on. But now, looking back, I realize how significant were the plays he chose, how significant were the plays to me personally. 1950s and early 60s, this was 10, 15 years after India had become independent, and the presence of British theatre was very strong. And if you had asked any of my generation who was a great playwright then, it was George Bernard Shaw, and the progeny of George Bernard Shaw. And we looked for everything to Britain at that time. And they were dominating the Indian stage. What was called educated Indian stage was the drawing room set, a living room and a drawing room set, and everyone came in. It usually opened with a servant dusting the sofa. In fact, in bad plays, it even opened with a telephone ringing and the servant opening and saying, ha, this is Kulkarni's house, so that you knew it was, you know, whose house it was. So the audience, this kind of stuff. But the fact remains that the entire tradition of British theatre was a living room tradition, George Bernard Shaw, Terence Rattigan, Noel Coward. And even when the reaction came to it, it was Osborne and so on and so on. And one was sick of it. One wanted to get away from it. And it's here, I think, that I'm most grateful to Al-Qazi for drawing our attention to the European playwrights, because it solved for me a lot of problems. He took one to Strindberg. I have already mentioned Miss Julie. He took one to Anhui, Antigone, which he produced, and Eurydice, which he produced with Alaknanda Samarth. He produced with Kusumbel. They were his very intense actresses, and to me, a great experience to see this play. And then from there led one to Sartre, Camus, and so on. And what all these playwrights did was to take Greek myths and reinterpret them. And to me, it was an opening that this is how myths can be looked at. This is how one's past can be interpreted. Because this was not available. In fact, to cut our umbilical cord with our myths, with our past. And it was Al-Qazi's choice of plays, I must admit, which, as it opened up to me the whole world of myths, not only in Europe, but in India. Now, when I'm saying that, I'm quite aware that we had a whole tradition of Puranic plays, and, you know, these Puranic plays also dealt with myths and so on. And you have this whole tradition from, say, Saubhadra here, Sampurna Ramayana in Karnataka, Kurukshetra, Gubbi Veerana, all of which go back to Indian myths. But there is a very major difference, which is that the mythology, the tradition of mythical plays in India has always been infused with bhakti. The performing arts in India came alive because of the bhakti tradition, but
the difference, the result was that Pauranik plays inevitably end with the grace of God, God's grace descending upon it, and a certain kind of sentimentality that goes with it of how to approach God, how to get him to come to your rescue. You must know that, you no doubt know that Chaitanya, for instance, the great saint, says that there is only one rasa. He danced, he sang, he was responsible for the revival of music. But he says there's only one rasa, bhakti rasa. And if it doesn't, if a play doesn't lead you to a better life, then it's not worth pursuing. This meant that not only that the bhakti tradition created great theatre in India, it also limited its reach by making it a very moral and a very limited kind of Pauranik theatre. In fact, as you know, by 19th century, going to theatre was considered sinful among the upper classes. And part of the reason is this bhakti tradition, which says, uplift you. If the theatre doesn't take you to God, then it's not worth it. Really, to see a tragic sense of life in and Urubangam. And this is what Al-Qazi did to me, essentially, with his exploration of French playwrights, of the explorations of Greek plays, his productions of Oedipus Rex, his production of Trojan Women, and so on. And when I wrote Yayati, I was reading this article which I had written a few years ago, and it suddenly occurred to me that there was a line in it which was very significant. I've written about why I wrote Yayati as my first play, and at the end of it says, the myth of Yayati ends on a note of self-realization and tranquility, but befitting a young Indian who had just discovered Strindberg and Anhui, my play had a tragic end. And this reference to Anhui and Strindberg is not accidental. It really brings me back to Al-Qazi. Let me end by saying I've been very fortunate to be born and brought up in a generation. The folk theater, but an urban theater which looked at theaters differently. I've been very lucky. I've been very fortunate in having as my colleagues people like Dharmir Bharti, Tendulkar, Rakesh, Badal Babu, and others, El Kunchwa. I've been very lucky in having friends like Dr. Lagu, who's invited me here, Dr. Vijayamit. I can go on forever. It's been an extremely rich life in Indian theater, and one of the figures that has dominated it has been Al-Qazi. It is therefore a great pleasure to be here, to acknowledge my debt to him, and to congratulate him on that he is going to be receiving this evening. Let me say how grateful I am to the Rupvedh, this organization, for having invited me here and given me this chance to look back, not at Al-Qazi, but at my own life. Thank you. गिरीश कर्नाडांचं इंग्रजी भाषण हे जरा आपल्याला एकदम थोडासा आश्चर्याचा धक्का बसला असेल, परंतु या समारंभामध्ये आपल्याला इंग्रजी आणि मराठी भाषणं ऐकायला मिळणार आहेत. पुणेकरांच्या वरती माझा भरोसा आहे की त्यांना मराठी इतकंच किंवा कदाचित त्याहीपेक्षा अधिक चांगलं इंग्रजी कळतं, त्यामुळे इंग्रजी भाषण शिकायला मला काहीही दिक्कत वाटली नाही. खरं म्हणजे मी नसीरभाईंना असं म्हटलं होतं की तुम्ही हिंदी बोलू शकलात तर बघा, म्हणजे आपल्याला इकडे एक असं मल्टी लँग्वेज असं एक मराठी पण आहे, इंग्रजी पण आहे, हिंदी पण आहे. पण ते दोन दिवस विचार करून मला असं म्हणाले की नाही, आपल्या लोकांना हिंदीपेक्षा इंग्रजीत जास्त समजणार, तेव्हा मी इंग्रजीतच बोलतो. महेश एलकुंचवार मात्र आपल्याशी मराठीमध्ये बोलणार. मी या मंडळींचा परिचय करून देण्याच्या भानगडीत पडत नाही आहे, याबद्दल आपण मला क्षमा करा, कारण यांचा परिचय करून देणं म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेचा आणि आपल्या नाट्यविषयक जाणीवेचा घोर अपमान करण्यासारखं आहे असं माझं मत आहे, आणि म्हणून मी त्यात वेळ घालवत नाही आहे. महेश एलकुंचवारांची ओळख करून देण्याचं काहीही कारण नाही, नसीरुद्दीन शहाची ओळख करून देण्याचंही काही कारण नाही. तेव्हा महेशला मी विनंती करतो की त्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त करावं. रंगमंचावरचे सर्व ज्येष्ठ रंगधर्मी, डॉक्टर लागूंनी मराठी भाषेला हा शब्द दिलेला आहे, देणगी आहे त्यांची मराठी भाषेला, आणि तो अत्यंत सुंदर समर्पक शब्द आहे, तोच आपण सगळे नाटकवाले यापुढे वापरूया. तेव्हा रंगमंचावरचे सगळे रंगधर्मी आणि
रंगमंदिरातले रंगधर्मी आणि बाकीचे अभिजन. काही महिन्यांपूर्वी जवळजवळ 7-8 महिने झाले असतील डॉक्टरांना त्यांनी मला गुरुपवित प्रतिष्ठानतर्फे अशा तऱ्हेचा सन्मान सुरू करायचा. मला ती खूप आवडली कारण मुळात हा सन्मान देताना आपल्याला आपल्या ज्येष्ठांबद्दल किंवा इतर माणसं वयानं ज्येष्ठ नसली तरी कामानं जर श्रेष्ठ असली तर त्यांच्याबद्दल जी कृतज्ञता वाटते ती अधूनमधून इतर कलावंतांनी व्यक्त करणं हे सामाजिक आणि कलाव्यवहाराच्या निकोप तब्येतीच्या दृष्टीनं चांगलं असतं. त्यामुळे मला ती कल्पना अतिशय आवडली आणि म्हटलं की फार छान. तर ते मला म्हणाले की किती माणसं आहेत रे, आपण कुठून सुरुवात करायची, कोण? आणि एक मोठा पॉज झाला आणि दोन्ही एका वेळेला नाटकात तालीम करून जसं लोक बोलतात तसे दोघे एकदम म्हणालो की अलकाजी. आणि ही गोष्ट मला वाटतं अत्यंत बोलकी आहे. दोन माणसांना एका मुमेंटला एका क्षणाला एकच नाव सुचून एकाच वेळी त्यांनी ते बोलावं याचा अर्थच असा की अलकाजी यांचं ऋण आमच्या पर्यंत झिरपत झिरपत. मी तर नंतरची पिढी आहे कारण मलकाजीनंतर विजयाबाईंची पिढी आली, डॉक्टरांची पिढी आली, दुबईची पिढी आली, नंतर माझी पिढी माझी आहे. पण त्यांच्या कामाचं श्रेष्ठत्व इतकं निर्विवाद आहे की दोघांचे तोंडून एकाच वेळेला एकच नाव निघावं. हे ठरल्यानंतर मग पुढची सगळी कार्यवाही डॉक्टर लागूंनी केली. त्यानंतर मग एका मित्राशी मी बोलताना सांगितलं की अशी अशी योजना, तो आता फारसा तरुण न राहिलेला तरुण मित्र, सांगितलं की अशी अशी योजना आहे. तेव्हा तरुण आज झालं म्हणजे आता 25 वर्ष कळली. तर मी ताबडतोब 25 लोकांची यादी केली, त्यात तुमची सगळ्यांची नावं आहेत. माझं नाव त्यात नाही. याचं कारण असं की माझ्या लक्षात आलं की इतकी मोठी मोठी माणसं आपल्या अवतीभोवती आणि त्यांनी इतकं मोठं काम केलं आहे. कारण आता नाटक म्हटलं की फक्त मराठी नाटक डोळ्यासमोर येत नाही, नाटक म्हटलं की संपूर्ण भारतीय नाटक डोळ्यासमोर येतं. रतन टीएमचं नाटक येतं, पणिकरचं नाटक येतं, बन्सी कौलचं नाटक येतं, रुद्रप्रसादचं नाटक डोळ्यासमोर येतं. आता नाटक म्हटल्यानंतर मराठी नाटक एवढा विचारच आपल्या डोक्यात येत नाही. त्याला एक भारतीय स्वरूप जे आलेलं आहे त्याच्यामुळे इतकी मोठी माणसं आपल्या भोवती आहेत. आणि कल्पना खरं म्हणजे आनंददायक आहे. कलेच्या क्षेत्रात आपल्यापेक्षा तालिवार आणि मोठी माणसं आहेत ही खरं म्हणजे कुठल्याही कलावंताला सुख देणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि या भारतीयत्वाचा साक्षात्कार वेळोवेळी आपल्याला होतो. त्यावेळी मला प्रकर्षाने जाणवलं की ही जी गोष्ट घडलेली आहे संपूर्ण भारतीय रंगभूमी विविध भाषांमध्ये. रतनची शैली तुम्हाला महाराष्ट्रात सापडायची नाही, महाराष्ट्राची शैली तुम्हाला केरळात सापडायची नाही. ह्या विविध शैल्यांचा सगळ्यांचा असल भारतीय नाटक ज्याला आपण म्हणतो की नॅशनल थिएटर ही इंग्लंडवरली संकल्पना आपल्याकडे वापरण्यात काही अर्थच नाही याचं कारण आपण बहुभाषिक बहुसांस्कृतिक असे लोक आहोत. आणि हे सर्व घडलं आहे ते अलकाजी या एकमेव माणसामुळे. भारतीयकरण नाटकांचं जे झालं किंवा भारतीय रंगभूमीला स्वतःचा असा एक भव्य चेहरा जो मिळाला आणि ती बहुमुखी आहेत त्याचं कारण अलकाजी आहेत. आता अलकाजींचं जर नाव काही लोकांना माहीत नसलं किंवा अलकाजींच्या कामाची कल्पना त्यांना नसली तर तो काही दोष त्यांचा आहे असं मला वाटत नाही. कुठंतरी आम्ही त्यांच्यापर्यंत आम्हाला त्यांच्याकडून काय मिळालं ते पोचवायला कमी पडलो असा त्याचा सरळ अर्थ आहे. परंतु त्यानिमित्ताने माझ्या लक्षात आलं की अलकाजींनी एक परंपरा सुरू केली असं म्हणणार नाही मी त्यांना. आधुनिक भारतीय रंगभूमीचे जनक म्हणेन, या आधुनिक भारतीय रंगभूमीची ती गंगोत्री आहे असं म्हणेन. तिथून संपूर्ण निर्णय प्रवाह निघाले 65 सालापासून तर 85 सालापर्यंतची नाटकाच्या आणि आता सिनेमाच्या क्षेत्रातली तालिवार नावं तुम्ही घेतली तर ती सगळी अलकाजींशी जुळलेली आहेत. त्यातली 2/3 मी चक्क याद्याच केले, त्यातली 2/3 माणसं अलकाजींकडे शिकलेली आहेत. विजयाबाईंसारखी माणसं शिकलेली विद्यार्थी त्यांची म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये नसले तरी त्यांच्याकडे त्यांनी धडे घेतलेले आहेत. तेव्हा ह्या माणसं योगदान काय आहे, या माणसांनी एकच नव्हे तर 3 पिढ्या नुसत्या नटांच्या नव्हे कशा तयार केलेल्या आहेत
हे लोकांना कळायला पाहिजे मला असं वाटलं. तेव्हा अलकाजींचं सगळ्यात मोठं योगदान माझ्या कल्पनेपणे असं आहे की परंपरा आपल्याकडे होतीच, भारतीय परंपरा होतीच, ती भारतीय परंपरा अधिक विस्तृत, अधिक प्रवाही आणि अधिक खोल करण्याचं पहिल्यांदा काम जर कोणी केलं असेल तर ते अलकाजींनी केलेलं आहे. मुळात आधुनिकतेचे वेध थोडेसे महाराष्ट्राला लागलेले होते जेव्हा नाट्यमानवंतरनी आंधळ्याची शाळा वगैरे केलं, परंतु आमची उडी फक्त इप्सेनपर्यंतच होती. म्हणजे इतकी ती मर्यादित होती की इप्सेनच्या देशात स्ट्रिनबर्ग होता हे आमच्या लोकांना माहिती नव्हतं, आम्हाला चेकव माहिती नव्हता. तो क्षीण प्रयत्न होता, प्रयत्न होता, परंतु त्याला एक अत्यंत व्यापक, अत्यंत प्रवाही आणि खोल रूप दिलं ते अलकाजींनी. अलकाजी आले आणि त्यांनी धाडकन ग्रीक रंगभूमीचे दरवाजे आमच्यासाठी उघडले, युरोपियन रंगभूमीचे दरवाजे आमच्यासाठी उघडले, भारतीय परंपरेशी आपलं नातं काय आहे त्यांनी आम्हाला सांगितलं, आणि या सगळ्यांचा मिळून इतका सुंदर गोफ त्यांनी विणला की ज्याच्यामधून आम्हाला विलक्षण बळ मिळत गेलं. परंपरा आहे तशीच फक्त वापरत राहायची, तिला एतद्देशी म्हणून संकुचित करत जायचं आणि ती तशीच वापरत जायची. याच्यामध्ये ती परंपरा परंपराच राहत नाही, ती रूढी होते, तिथला प्राण नाहीसा झालेला असतो आणि आपण वर्षानुवर्ष तेच गिरवीत राहतो, त्याच्यातून आपल्या हाती काहीही लागत नाही. परंपरा ही नेहमी समृद्ध होते तेव्हा जेव्हा आपण सर्वसमावेशक वेशक असतो आणि ॲट द सेम टाइम विचक्षणही असतो. अलकाजींच्या बाबतीत मला नेहमी असं वाटत आलं की ते सर्वसमावेशक होते. अनेक प्रकारची रंगभूमी त्यांनी पाहिली आणि करून पाहिली, अनेक प्रकारची रंगभूमी त्यांनी संबंध विद्यार्थ्यांचा आणून दिला, त्याच वेळेला ते विचक्षण होते. मला असं म्हणायचं की कॅथलिक अँड येट एक्लेक्टिक हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात सर्व रंगभूमींशी, सर्व प्रकारच्या कलांशी संबंध येईल. तेव्हा चांगलं काय वाईट काय हे पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी तपस्या करावी लागते. साधना हा शब्द काल त्यांनी वापरला, ही साधना आहे. आणि हे जे एक विलक्षण अभिजात सांस्कृतिक धन निर्माण केलं अलकाजींनी आणि नवीन पिढ्यांपर्यंत पोचवलं, ते आम्ही नवीन पिढ्यांपर्यंत कितपत पोचवू शकतो याच्याबद्दल मला स्वतःला शंका आहे, तो वेगळ्या व्याख्यानाचा विषय आहे. अलकाजींचं वैशिष्ट्य असं की परंपरा आहे तशीच त्यांनी वापरली आणि एतद्देशी म्हणून अनेक गोष्टींना त्यांनी दरवाजे बंद केले असं नाही, तर परंपरेचं सत्व त्यांनी घेतलं आणि त्यात आधुनिकता आणली. नुसती आधुनिकता अशी शक्य नसतेच असं माझं स्वतःचं मत आहे. आधुनिकता कशी हवेतून येत नाही, बंडखोरी कशी हवेतून पडत नाही, बंड करायला सुद्धा तुम्हाला काहीतरी आधी लागतं ज्याच्या विरुद्ध तुम्हाला बंड करायचं असतं. आधुनिकतेचा सुद्धा आम्ही अतिशय मर्यादित आणि चुकीचा अर्थ लावतो. आधुनिकता म्हणजे समजणूक आहे परंपरेशी फटकून वागणं, परंपरेवर हल्ले करणं म्हणजे आधुनिकता, असा सुद्धा एक अतिशय अडाणी अर्थ आम्ही अनेकदा लावला. त्याच्यामुळे आमच्या सर्जनावर त्याचा परिणाम होतो हेही आमच्या लक्षात आलं नाही. अलकाजीने आम्हाला हे दाखवून दिलं, आधुनिकता म्हणजे परंपरेशी फटकून राहणं नाही किंवा परंपरा आहे तशीच वापरणेही नाही, तर परंपरेचं सत्व अंगी लावून घेणं आणि त्यासाठी त्या परंपरेचा अतिशय खोल अभ्यास लागतो. आणि तेव्हा मी नाटकाची परंपरा म्हणतो तेव्हा ती फक्त मग नाटकाची परंपरा राहत नाही, भारतीय परंपरा नाटकाची काय असं म्हणायचं असेल तर अमुक एक शैली म्हणजे भारतीय परंपरा नाही, तर भारतीय प्रतिसाद कुठल्याही घटनेला, कुठल्याही जीवनाला, कुठल्याही प्रकारच्या प्रसंगाला जो असतो तो एक वेगळ्या प्रकारचा प्रतिसाद आहे पाश्चात्य प्रतिसादापेक्षा. तो का आणि कसा आहे भारतीय माणसाला कळेल, इंडियन रिस्पॉन्स टू अ सिच्युएशन. तर अगदी मागेपर्यंत जर आपण गेलो तर भारतीय मनाची प्रतिज्ञा आहे की आनो भद्राहर तो विश्वत, आमच्याकडे सर्व जगातून सुविचार येवोत, ही परंपरा आपली आहे. अलकाजींनी बरोबर तेच करून दाखवलं, जिथे जिथे म्हणून त्यांना चांगलं नाटकातलं दिसलं ते त्यांनी आणलं, ते वापरलं, ते एक जीव झालं, एक रस झाला आपल्या परंपरेशी. तेव्हा हे की परपुष्ट झालेली आहे आपली परंपरा असं मला वाटत नाही, आपली परंपरा समृद्ध झालेली आहे. आज आम्ही जे सहजगत्या करून जातो त्याच्यामागे एका माणसाचं खूप मोठं काम आहे हे जर आम्हाला कळलं नाही तर आमच्यासारखे अडाणी आम्ही, आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता वाटली नाही तर आमच्यासारखे करंटे आम्ही. अलकाजी हल्ली काम करीत नाहीत, कबूल आहे, परंतु अलकाजी कृतज्ञ आहे. मला सुद्धा साक्षात अलकाजींच्या बरोबर काम करण्याचा प्रसंग, नाटकाच्या क्षेत्रात आलो तेव्हापासून माझ्या दृष्टीनं ते आख्यायिका होते, ही वॉज अ लेजंड.
मी त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा आवाज कम्प्लिटली स्पीचलेस. एवढ्या मोठ्या माणसांसमोर आपण काय बोलणार? कारण त्या कहाण्या दुबे किंवा विजयाबाई किंवा आणखी जी मोठी माणसं होती त्यांच्या तोंडून ऐकून ऐकून आम्हाला माहिती झालं होतं की अलकाजींचं काम काय आणि कोणाला काय मिळालं. अलकाजींची भांडणं पण लोकांनी केली, पण ती सुद्धा काही मुद्द्यांवर झालेली भांडणं होती. तेव्हा एवढा मोठा वारसा मला मिळालेला आहे, एवढी मोठी परंपरा मला मिळालेली आहे. आणि या परंपरेमध्ये जेव्हा डॉक्टर लागू म्हणतात की आपण, कारण डॉक्टर लागूंची कृतज्ञता ही फक्त व्यक्तीपुरती नाहीच आहे, ते म्हणाले सर्व नाटकवाल्यांनी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे महेश, तर म्हटलं जरूर अगदी मी तुमच्याबरोबर या उपक्रमात नक्कीच सामील होईन. त्यांच्या योगदानाचं एकूण महत्त्व कळलं, त्यांच्या योगदानाचं स्वरूप जर आपल्याला कळलं तर अलकाजींचे आपण सगळे कसे ऋणाहित आहोत. सर्वसाधारणपणे आपण अतिशयोक्तीने बोलतो, पण मी हे बोलतो तेव्हा त्यात अतिशयोक्ती नाही. मी जेव्हा म्हणतो की आधुनिक भारतीय रंगभूमीचे जनकच अलकाजी आहेत. फार मागे मला शिपू भागवतांचं एक पत्र आलं होतं, अतिशय हळवं मूव्हिंग पत्र होतं ते. जेव्हा त्यांना कळलं की अलकाजी विरासत म्हणजे वाडा शिरबंदीचे दोन भाग करत आहेत, तेव्हा ते कधीतरी ते मला इतकं सुंदर पत्र आहे आणि अलकाजींबद्दल फार सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे की अवतीभोवती आपण पाहतो माणसं कशी कुठं छोटी पडत जातात ते कळतं, पण ऋषी असा शब्द जामा तो म्हणजे अलकाजी. आता अलकाजींची नाटकं वेळोवेळी पाहिली आहे, परंतु असल काय आणि लखलखीत काय, कुठली तपश्चर्या तिथं आहे, तपश्चर्या तिथे येऊ शकतात. एरवी भागवत काही प्रसिद्धी कोणाची तारीफ करण्यासाठी प्रसिद्ध नाहीत. हा माझा वैयक्तिक माझं हे विश्लेषण आहे सगळ्याच्या ह्या परिस्थितीबद्दल. तेव्हा मला नवीन रंगकर्मींना असं अशी सूचना द्यायची की परंपरा नको असेल परंपरेतले काही भाग ते जरूर नाकारावे किंवा तुम्ही ती वापरलीच पाहिजे असं नाही आहे, परंतु परंपरा कधीच नाकारता येत नाही. तुम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं परंपरेत रुतलेले असतात, त्यामुळे आपण परंपरेशी उगीच उथळ आणि वेळ भांडण करण्याच्याऐवजी परंपरेतलं बळ आपल्याला कुठून कुठून मिळेल ते पाहिलं तर परंपरा बदलतही जाते, परंपरेचा चेहराही बदलत जातो, रूपही बदलत जातं, तरी तिचं सत्व कायम राहतं. ही जबाबदारी तुमची आहे, ही जबाबदारी काही अलकाजींची नाही. त्यांनी दिलं, आपण ते पुढं कसं वापरणार का वापरणार नाही. आता इतकं बरंचसं गंभीर बोलल्यानंतर माझे अलकाजींची जी काही भेट झाली त्याच्यातली एक दोन गोष्टी सांगतो, त्या तुम्हाला बऱ्यापैकी हसवतील असं मला समजत आहे. जाण्या मला विरासत जेव्हा अलकाजींनी केलं तेव्हा त्यांनी मला पत्र टाकलं की तुम्ही नाटक बघायला या. तेव्हा मला जरा भीती वाटत होती, कारण की आधी त्या आधी एकदा मी भेटलो होतो माझ्या भाषणाला त्याला असताना, तेव्हा माझ्या तोंडून एक शब्दही फुटेना त्यांच्या समोर राहिल्यानंतर. तर म्हटलं आपण 3 दिवस त्यांचे पाहुणे म्हणून राहणार, आपण कसे काय बोलू त्यांच्याशी. तरी मी गेलो, कारण मला नाटकाबद्दल उत्सुकता होती. तर ते नाटकाच्या तालमीत व्यस्त होते, त्याच्यामुळे त्यांनी आपला प्रतिनिधी माझ्यासाठी एक मोठा फुलांचा गुच्छ घेऊन पाठवला होता आणि त्याच्यावर चिठ्ठी होती की मला क्षमा करा, मी तुम्हाला न्यायला स्टेशनवर येऊ शकत नाही. खोलीत गेलो तो खोलीत दुसरा बुके होता. त्यानंतर मग मी दुपारी गेलो तालमीच्या ठिकाणी, तर अलकाजी कुंड्या हलवत होते बाहेरच्या अंगणातल्या, मोठमोठ्या कुंड्या, अवजड कुंड्या उचलून इकडून तिकडे ठेवत होते. मी त्यांना विचारलं हे काय करताय, ते म्हणाले अगदी चुकीच्या पद्धतीनं ठेवले आहे, त्या कुंड्या वाईट दिसतात, लोक येतील त्यांना किती वाईट दिसेल हे. आता मला खरं म्हणजे त्यांना मदत करणं आवश्यक होतं, पण माझे काही हात जैसे होते ते खाली आले नाही कुंडी उचलायला. पोरं धावत आली, मग माळी आला, मग कुंड्या ठेवल्या. त्यानंतर मी त्यांच्या मागे मागे फिरत होतो सावलीसारखा. नंतर ते बाथरूम्समध्ये गेले, ताबडतोब त्यांनी एक मुलगा पिटाळला आणि डांबराच्या गोळ्यांचे मोठाली पाकिटं आणली आणि झाडू घेऊन स्वच्छ करायला सुरुवात केली. मी ह्या कहाण्या ऐकलेल्या होत्या आधी, त्याचं प्रात्यक्षिक मला असं ताबडतोबच बघायला मिळेल असं मला वाटलं नव्हतं. त्यानंतर ते म्हणाले चल मी तुला आता नटांची ओळख करून देतो. म्हणजे बॅकस्टेजला गेल्यानंतर त्यांनी नटांचे पाहिले की आंघोळी केली आहेत की नाही, कपडे स्वच्छ आहेत की नाही. नाटक संपल्यानंतर मुलं माझ्याशी भेटायला आली, तेव्हा त्यांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या की आम्हाला कितीतरी गोष्टींचं महत्त्व आता कळलं की रोज आंघोळ करूनच तालमीला जायचं आणि स्वच्छ कपडे आतलेच ठेवायचे, हे केव्हा तपासलं जाईल याची खात्री नसे.
नाटक झाल्यानंतर तोपर्यंत माझी बऱ्यापैकी भीड चेपलेली होती. नाटक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत आम्ही आम्हाला जेवायला घेऊन गेलो. दुसऱ्या दिवशी भेटल्यानंतर ते म्हणाले, काय वाटतं तुला? तर मी दीडशाण्याप्रमाणे नोट्स तयार केलेल्या होत्या की काय मला आवडलो काय आवडलं नाही वगैरे वगैरे. आणि म्हटलं हो मी लिहिले की नोट्स लिहिले आहेत नाही, तर त्यांच्या हातात दिल्या. नेक्स्ट मुमेंट आय रिअलाइज माय गॉड, मी काय करून बसलो. आय वॉज टेलिंग गॉड हाऊ टू रन द कॉस्मॉस. मला असं वाटलं की आता एक्सप्लोजन होईल, आपण ऐकलेलं आहे त्याप्रमाणे काहीतरी मोठ्यापैकी एक्सपोर्ट होणार. तर ते फक्त गालातल्या गालात असले, त्याने ते वाचलं, ते म्हणाले फार छान आहे आणि खिचट ठेवून दिलं. आणि आय एम क्वाईट सिरियस फॉरगॉट अबाउट दॅट होपफुली. ते तीन दिवस माझ्या दृष्टीने अत्यंत संस्मरणीय असे होते. याचं कारण की लेखक म्हणून बरं वाईट सगळीच लोक वागवतात, पण अलकाजींनी ज्या विलक्षण प्रतिष्ठेने मला, मी कोण होतो, मी नवीन लेखक त्यांच्या दृष्टीने, नवीन तिसऱ्या पिढीतला लेखक, माझं काम त्यांना थोडं बहुत ऐकूनच माहीत, पण ज्या विलक्षण प्रतिष्ठेने लेखकाला ते वागवत होते, त्या प्रकारची ग्रेशियस वागणूक लेखकांना फार क्वचित मिळते. माझ्याबद्दल घडलं असं नाही, अलकाजींकडे अगदी नवीन लिहिणारा कोणी मुलगा गेला 20 वर्षांचा तरी त्याला ते तसंच वागवतील. याचं कारण की त्यांना दुसऱ्या प्रकारे वागता येत नाही, हे माझ्या हळूहळू लक्षात. तेव्हा मी जेव्हा सांगत होतो की परंपरेचं बळ घेऊन ते आधुनिक झाले, तेव्हा त्यामुळे येणारी जी अभिजातता असते, ती अभिजातता तुम्हाला जर बघायची असेल तर अलकाजींच्या बरोबर 24 तास तुम्ही घालवा, वागणं बोलणं प्रत्येक गोष्ट. आणखी एक शेवटची गोष्ट बोलून जातो, एक फार महत्त्वाचा घटक ज्याच्याबद्दल मी नेहमीच जागरूक स्वतःच्या बाबतीत होतो आणि ज्याच्याबद्दल मी बोलतही होतो, तो म्हणजे नट असो, लेखक असो, चित्रकार असो, कोणीही असो, त्याचं इतर कलांशी नातं असणं, इतर कलांच्या बाबत त्यानं सजगपणे त्यांचा आस्वाद घेणं आणि त्या समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. ही जाणीव आधी नव्हतीच कोणाला. अलकाजींनी प्रथम सांगितलं की तुम्ही बघा, तुम्ही पिकासो बघा, तुम्ही हुसेन बघा, तुम्ही वेस्टर्न म्युझिक ऐका, तुम्ही इंडियन क्लासिकल म्युझिक ऐका, तुम्ही फोक म्युझिक ऐका, तुम्ही दिदारगंजची यक्षी पहा, तुम्ही लूरची व्हीनस पहा, तुम्ही फोटोग्राफ्स बघा, पुस्तकं वाचा, एन्शियंट सिव्हिलायझेशनबद्दल वाचा. सगळं तुम्हाला कळलं पाहिजे, तुमच्या आत्म्याची निकड झाली पाहिजे ती. नुसतं इथे इथे नुसती इन्फॉर्मेशन, इंटलेक्ट इज इन्फॉर्म्ड एवढं नको, इथे तुम माहिती सगळ्यांना ठेवता येते. पण अमुक प्रकारचं गाणं मला ऐकायला मिळालं पाहिजे, तमुक प्रकारचं शिल्प मला कळायला पाहिजे, ही निकड आत्म्याला वाटायला पाहिजे. त्याच्यातून जी मनाला समृद्धी येते, व्यक्तिमत्वाला समृद्धी येते, त्याचा परिणाम तुमच्या कलाकृतीवर सर्जनावर होतोच होतो. अलकाजींनी प्रथम दिलेली. मी खेड्यातून शहरात आलो तेव्हा मला माहीत होतं की आय हॅव टू एज्युकेट माय सेल्फ. मोठ्या कष्टानं मी हळूहळू हळूहळू या गोष्टींची ओळख करून घेऊ लागलो आणि ते चालू आहे. आज मी जेव्हा पाहतो आणि मला क्षमा करा मी बोलतोय त्याबद्दल, आज जेव्हा मी तरुण फारसे तरुण राहिलेले तरुण रंगधर्मी भेटतात मला, तेव्हा माझ्या लक्षात येतं की त्यांचा इतर कलांशी काहीही फारसा संबंध नाही. काही 2-4 तुरळक अपवाद आहेत, पण त्यांनी वाचलेलं देखील नसतं. त्यांनी महाराष्ट्र गडकरी देखील मराठी मुलांनी वाचलेले नसतात. ललित कलाच्या मुलाखतीसाठी विद्यार्थी जे आले होते त्यांना विचारलं की 5 मराठी नाटकं सांगा, एकही नाटक सांगते ना. बरं, गडकऱ्यांचं वाचलंय का? नाही. तेंडुलकरांचंही वाचलंय का? नाही. फक्त पु ल देशपांडेंचं काहीतरी त्यांनी एखादं वाचलेलं असतं. इतकी आमची फारकत झालेली आहे सगळ्या सांस्कृतिक संचितापासून. आणि केवढं मोठं संचित या माणसांनी आपल्यासाठी इथे निर्माण करून ठेवलेलं आहे, केवढ्या मोठी एक नवीन जाणीव निर्माण करून ठेवलेली आहे. या जाणीवांचा, या संचिताचा आम्हाला उपयोग करून घेता येत नसेल तर त्यांचं काही बिघडणार नाही, आमचं मात्र खूप नुकसान होणार आहे. मला स्वतःला आनंद झाला की माझी अलकाजींशी ओळख झाली. अलकाजींच्या कामाचं हा तो मला आधीपासून कळत होतं, मी त्यांचं प्रत्यक्षिकच पाहिलं होतं. आणि आज रूपवेधनी इथे, खरं म्हणजे मी डॉक्टरांना म्हटलं की आपला कार्यक्रम आहे, तेव्हा मी घरचा माणूस कशाला बोलतो, म्हणा नाही तू बोल, कोणीतरी मराठी बोलणारा पाहिजे. तर म्हटलं ठीक आहे, मला आनंद होतो, त्याबद्दल मी डॉक्टर लागूंचे अतिशय आभार मानतो. आणि अलकाजी सर, तुम्ही आम्हाला खूप दिलत आणि ते आम्हाला या जन्मभर पुरून उरेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. हा दुसरा भाग झाला. आता पुढचा शेवटचा भाग बोलण्यापूर्वी, सुरू करण्यापूर्वी माधव थोडस मला थोडीशी वेळ मिळेल. होय होय. तर मंडळी, पुन्हा एकदा मगाशी जे मी वाचत होतो त्याचा थोडासा उर्वरित भाग मी वाचेन.
आणि मग इफ टाइम परमिट्स वी विल टॉक लिटल बिट मोर. तर गेली 16 वर्ष सातत्याने हा कर्मवीर सन्मान दिला गेलेला आहे. 1 लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आजपर्यंत हा सन्मान इब्राहिम अलकाजी, भालचंद्र पेंढारकर, विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे, विजया मेहता, गोपू देशपांडे, कन्हैया लाल, सुलभा देशपांडे, सतीश आळेकर, नसीरुद्दीन शाह अशा असामान्य दिग्दर्शक, नट, नाटककार, नाट्य निर्माते यांना देण्यात आलेले आहे. या ज्येष्ठ रंगकर्मींच्या बरोबरच एका नवीन कलाकारास तन्वीर रंगधर्मी पुरस्कार हे 25,000 रुपयांचं पारितोषिक 2005 सालापासून दिलं जात आहे. गेली काही वर्ष या पारितोषिकाच्या रकमा अनुक्रमे 1.5 लाख रुपये आणि 40,000 अशा वाढवण्यात आलेल्या आहेत. तर मंडळी, या वर्षी करोना विषाणूच्या थैमानाने जागतिक रंगभूमीप्रमाणेच सर्व मराठी नाट्यगृह अनेक महिने बंद होती. रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांपेक्षाही पडद्यामागील कलाकारांची यामुळे फार आर्थिक ओढाटान होत होती. डॉक्टर श्रीराम लागू यांना पडद्यामागच्या कलाकारांना नेहमीच जाणवणाऱ्या आर्थिक अस्थिरतेची चांगली जाणीव होती आणि अनेक वर्ष, तुम्हाला काही मंडळींना माहिती असेलच, अनेक वर्ष त्यांनी आपले नाट्यप्रयोगाचं मानधन या कलाकारांच्या सेवानिवृत्ती निधीला दिलं होतं. हे सगळं लक्षात घेऊन या वर्षी म्हणजे 2020 साली हा तन्वीर सन्मान आणि तन्वीर रंगधर्मी पुरस्कार देण्याचं स्थगित करून या ट्रस्टीजनी पुरस्काराची रक्कम आणि सोहळ्याचा खर्च असा 5 लाख रुपयांचा धनादेश रूपवेध प्रतिष्ठानतर्फे पडद्यामागील कलाकारांच्या संस्थेला दिलेला आहे. याबरोबर पुन्हा एकदा मी आनंदकडे सूत्र सोपवतो. आनंद, ठीक आहे. आता हा शेवटचा जो भाग आहे याच्यामध्ये विजया मेहतांनी अलकाजी त्यांना पारितोषिक ते पुरस्कार दिल्यानंतर त्यांनी जे अध्यक्षीय भाषण केलेलं आहे ते आपण बघूया आणि मग या कोणाला काही प्रश्न जर असले तर ते त्याच्यानंतर आपण उपस्थित करून त्याविषयी बोलू, कारण खूपच रंगभूमीविषयी आणि एकूण म्हणजे काय याविषयी खूप विचार आपण ऐकलेले आहेत. खऱ्या अर्थानं श्राद्ध झालं आणि ते करायला एक पुणेकर अरब महर्षी आपल्याला मिळाला त्याच पौरोहित्य करायला. विजया मेहतांना मी आता विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं, त्याच्यानंतर अतुल पेठे हे आभार मानतील आणि शेवटी मी 1-2 मिनिटांमध्ये समारोप करेन आणि मग आपली सभा संपेल. विजयाबाई मेहता. अध्यक्ष म्हणून शेवटी बोलायला लागतं, मग आपल्याला जे काही मांडायचं असतं त्यातलं बरंचसं मांडलं गेलेलंही जाणवत. आपण सगळे एवढ्या प्रचंड संस्थेने इथे आलो आहोत, त्यामुळे ह्या समारंभाचं महत्त्व पुन्हा सांगण्याची काही आवश्यकता नाही. व्यक्तिशः मला 2-3 कारणं दिसत आहेत. व्यक्तिशः प्रथम म्हणजे ज्या एका व्यक्तीने माझ्या कला जीवनासाठी आणि माझ्या आयुष्यासाठी बरंच काही दिलं, त्या माणसाला त्यांनी मला काय दिलं हे तुम्हा सर्वांच्या साक्षीने सांगणार आहे. कारण अलकाजींच्या बरोबर नसीर म्हणाला तसं, मला कधीही शेजारू बसून अहो अलकाजी तुम्ही माझ्यासाठी इतकं इतकं केलं हो थँक्स असं बोलता आलेलं नाही.
मला त्यांच्याशी कधीही गप्पा करता आलेल्या नाहीत. तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी आज त्यांनी मला काय दिलं हे मांडणार आहे. दुसरं महत्त्वाचं कारण मला असं वाटतं, दीपा आणि डॉक्टर लागू हे एका व्यक्तिगत असह्य दुःखद घटनेचं रूपांतर एका सामाजिक सोहळ्यामध्ये करायचं आणि स्मृतींना उजाळा द्यायचा याला खूप मोठं मनोधैर्य लागतं. कलेच्या क्षेत्राविषयी अप्रतिम प्रेम असावं लागतं. या दोन्हीचं दीपा आणि डॉक्टर हे मूर्तिमंत उदाहरण आहेत. माझं अभिनंदन. तिसरा जरा मजेचा भाग, मला मजा वाटली म्हणून मी तुम्हाला सांगते. या निमित्तानं का होईना, पण खूप वर्षांनी डॉक्टर लागू आणि मी एकाच रंगमंचावर आलो. आपल्याला आयुष्यात खूप स्नेही भेटतात, खूप शिक्षक भेटतात. ते भेटणं फार आवश्यक असतं, कारण त्याच्यातून आपले जे संवेदना क्षमता आहे नवे अनुभव घेता येतात. पण स्नेही आणि शिक्षक आणि गुरु यांच्यामध्ये एक फरक असतो. गुरु हा एकच असतो. हा गुरु काय करतो? मी आज सकाळी विचार करत होते की काय करतो गुरु. माझ्या मते गुरु तुमचा मानसिक ब्लॉटिंग पेपर तयार करत असतो, टिपकागत. अलकाजी हे विजया जयवंत या 18-19 वर्षीच्या मुलीचे गुरु. त्यांनी दिलेल्या प्रेरणा, त्यांनी महत्त्वाच्या वाटल्या आणि विजया मेहताला आजसुद्धा महत्त्वाच्या वाटतात. काय होत्या ह्या प्रेरणा? मी आता तुम्हाला उदाहरणं देऊनच सांगते. मी ज्या वेळेला अलकाजींच्याकडे गेले, एक थोडासा लाईट नाही का देता येणार प्रेक्षागृहात? मला काळोखात पाहून बोलल्यासारखं वाटतं. मी जेव्हा अलकाजींच्याकडे गेले त्यावेळेला नुकतेच ते आपल्या स्नेहांची, आपल्या कुटुंबियांची जी एक संस्था होती थिएटर ग्रुप, ती सोडून थिएटर युनिटच्या रचनेच्या मागे होते. आम्हाला 17 जणांना त्यांनी घेतलं होतं. का माझ्या डोक्यात अजून 17 तो आकडा माहित? त्या 17 मी एक. एक मला क्रेडिट दिलं पाहिजे त्यांना आणि रॉश त्यांच्या पत्नींना, की ही 17 जी मुलगी आलेली आहे ते इतर 16 जरा वेगळी आहे. तिचा टिपकागत कसा करायचा हे पाहण्यासाठी तिची माहिती करून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ही जी 17 मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन गिरगावातली साहित्य संघात काम करून थोडंसं नाव कमावलेली अशी मुलगी आली आहे, ही मुलगी वयाच्या 10 ए आता तुझ्या तंगड्या फार दिसायला लागल्या, परकर पोलकं घाल म्हणून 10 परकर पोलक्यात गेलेली, 12 साडीत गेलेली, आपल्याकडे आले आहे. तालमीच्या वेळेला आपण म्हणायचं, विजया आर यू फिलिंग अनकम्फर्टेबल, मी तुला एक जरा लांबलंच स्कर्ट देते म्हणजे तुला बरं वाटेल. मराठी बोलत असल्या कारणाने इंग्रजी ही माझी भाषा नव्हती, त्यामुळे हे इंग्रजी हळूहळू कसं सुधारायचं? तर म्हणून विजया इट्स नॉट ऑपोजिट, इट्स ऑपोजिट. विजया इट्स नॉट एनव्हलप, इट्स एनव्हलप. असं हळूहळू करत मला त्यांनी आपलंसं करून घेतलं. आणि याच्यानंतर माझ्या मते माझ्या टिपकागदाच्या घडणीला सुरुवात झाली. आता मी तुम्हाला फक्त 4-5 किस्से या घडणीचे सांगते, माझ्या दृष्टीने महत्त्वाचे, अलकाजींच्या ते लक्षातसुद्धा आले नसते. अलकाजी एकदा म्हणाले की
आपल्याला भुलावे देसाई इन्स्टिट्यूट ही जागा मिळालेली आहे, तर आपण ती जागा पाहायला जाऊया. मी त्यांच्याबरोबर गेले, मला वाटतं एस सी म्युझिकल पण होते बरोबर, पी डी शिनॉय होते. आम्ही एक गच्ची सोडून गच्ची पायऱ्या चढून गेलो. एक मोठी थोरली खोली होती, त्या खोलीला एका बाजूला सगळी काचेची फ्रेंच विंडोसारखी दारं होती. अलकाजींनी ती दारं उघडली, बाहेर गच्ची होती आणि गच्चीच्या पलीकडे समुद्र. ते म्हणाले, आता ही आपली वास्तू आपल्या तालमी इकडे होणार, आपले प्रयोग ही इकडेच होणार. आणि ही जागा काय आहे ती, जिकडे आपण उभं राहणार आहे, जो आपला रंगमंच होणार आहे, ही महात्मा गांधींची प्रार्थना. मला वाटतं पहिला पापुद्रा तिकडे तयार झाला, टिपका गदाचा. केवढी जबाबदारी! आत्ता त्यांनीही जे सांगून घेतलं ते प्रत्यक्षात मी अनुभवलं की तुम्ही उभं राहताय, ही जागा एवढी महत्त्वाची आहे आणि तुमच्यासारखी मंडळी इकडून तालमी करणार आहे, इथे प्रयोग करणार आहे. तालमी सुरू झाल्या. तालमी सुरू झाल्यावर त्या गच्चीमध्ये अर्धवर्तुळाकार अशा खुर्च्या ठेवलेल्या असायच्या. साडेसहा म्हणजे साडेसहाला तालमी सुरू व्हायची. आम्ही सगळे 6 वाजता तिकडे जात असू. आमचे जे कपडे असतील ते कपडे काढून तालमीचे कपडे घालायचे, आपल्या कपड्यांच्या घड्या करायच्या, त्या त्या एका खुर्चीवर ठेवायचं, ती जागा तुमची, त्यावर तुमची जी काही पुस्तकं असतील, जे काही असेल त्या खुर्चीवर. त्याच्यानंतर 15 मिनटं लिंबरिंग अपचे एक्सरसाइजेस आणि 15 मिनटं व्हॉइस कल्चरचे आणि मग तालमी सुरू. आता एक काय होत होतं, आपण सगळेजण नसिरी बोलला, स्वतः अलकाजी बोल, एक काय होतं, ही शिस्त होती? नाही, माझ्या मते हे शिस्तीच्या पुष्कळ पलीकडे जाऊन काय. माझ्या मते हा धर्मभाव होता. आपल्या कलेविषयी आपल्याला जे काही करायचंय त्याच्याविषयीचा आदर होता. मी तुम्हाला आणखीन एक सांगेन, जे माझ्याबरोबर ज्यांनी मंडळींनी काम केलं आहे त्यांच्या लक्षात येईल मी करत असे रंगांमध्ये. प्रयोग सुरू व्हायच्या 1/2 तास आधी सगळ्यांनी तयार असलं पाहिजे, सगळे तुमचे लाईट चमकतमक जे तयार, आणि मग 1/2 तास शांतता पाळायची. ही शांतता महत्त्वाची कशासाठी, तर तुमचं लक्ष केंद्रित व्हावं आणि मुख्य म्हणजे तुम्ही होणाऱ्या घटनेचा आदर करावा म्हणून. जर काही कामच असेल तो कुजबुजत जायचं आणि कानात कोणाच्या तरी सांगायचं. रंगमंचावर कोणीही पाऊल टाकायचं नाही, हे मी कधीही विसरणार नाही. रंगमंचावर त्या 1/2 तासात पाऊल जे किंवा 1/2 तासानंतर पाऊल पडेल ते फक्त नटाचंच असेल. त्यावर ध्वनी ऐकवेल, त्या ध्वनी ऐकवेल तो नाटकातलाच असेल. हे सगळं होत असताना माझ्या मते 20व्या वर्षी तुम्ही ह्या सगळ्यांनी तुमच्या आजूबाजूलाच ते आहे, तुमच्या समोर एक व्यक्ती आहे, हे सगळं जगती आहे. कितीही जरी असंवेदनाक्षम माणूस असला तरी हे कुठंतरी झिरपतंय. मगाशी कोणीतरी म्हटलं तसं आणि अलकाजींनी सांगितलं तसं की हे शिक्षण नव्हतं, हा अनुभव होता. आणि हा अनुभव आणखीन 2-4 गोष्टींचं मी तुम्हाला सांगते, कारण हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे, घडणीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. माझ्याबरोबर काम करणारी सगळी मंडळी कौतुकाने बरेकदा म्हणतात, बाईंचं पेपरवर्क म्हणजे काय अप्रतिम असतं. ते पेपरवर्क नसतं, ती घडण असते. अलकाजी अग्रस्थानी घडवलेली. मी असा नेहमी विचार करते, तुम्ही पूजेला बसलात, समजा सत्यनारायणाची पूजा आहे, मी कधी केली नाही, पण सत्यनारायणाच्या पूजेला तबकामध्ये काय काय हे तुम्ही पाहता की नाही? इकडे तांदूळ आहे, तिकडे हळद आहे, इकडे कुंकू आहे, इकडे हे सगळं पाहून मग तुम्ही पूजेला बसता ना, की पूजेला बसल्यावर अरे तूप नाही रे निरंजनीत असं म्हणून उठता? नाही ना उठत. तसंच जे आता उभं राहणार आहे ते तितकंच पवित्र आहे, आणि त्यामुळे त्याच्यासाठी जे जे काही म्हणून लागतं, मग प्रॉपर्टी असो, बूट असो, खिळा असो, हे जागच्या जागी असलंच पाहिजे. मला आठवत आहे अलकाजी कदाचित विचारले असले, पण आता त्यांच्या लक्षात येईल की मला त्यांनी किती दिलं.
ते म्हणायचे की ज्या काही ऑर्गनायझेशनल पॅटर्न्स आहेत ज्याच्यामुळे तुमची क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी सुरू होते और प्रोसेस सुरू होते ते 110% पक्के असले पाहिजेत. त्याला आपली मंडळी पेपर वर्क म्हणतात. पेपर वर्क नाही, माझ्या मते ती तबकं तयार करणं असतं. दुसरं जे यांनी सांगितलं अलकाझींनीच, जे माझ्यापर्यंत भयंकर पोचलेलं आणि जे करायचं मग नंतर प्रयत्न केलेला आहे की तुमचे सेट तुमचं आहे ना, तुम्ही लावा. मला आठवतं हाऊस ऑफ बर्नाडा अल्पाच्या वेळेला मोठे मोठे पॅनल झाले होते आणि त्यावर त्यांना रेती टाकत होतो आणि बिकॉज इट वॉज आवर्स, इट वॉज आवर. खोटेने रंगायनमध्ये करण्याचा, उभं करण्याचा तिच्या कुवतीप्रमाणे प्रयत्न केला. दुसरा भाग जो ही बोलून झालेला आहे परंतु अनुभवाच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगते, अलकाझींनी मला, मी थिएटर युनिटमध्ये असताना, हां बस ग्रीक रंगभूमी त्याच्यावरचे हे नाटककार असं कधीही समजून सांगितल्याचं आठवत नाही. पण त्यांनी जिवंत अनुभव माझ्यासमोर उभा केला. ग्रीक रंगभूमी मी कधीही विसरणार नाही. त्यांनी इडिपस रेक्स नाटक करून घेतलं आणि त्या नाटकामध्ये त्यातली सगळ्या युनिटीज, त्याचे कन्व्हेन्शन्स, ग्रीक ते इथं बसतं आणि ते मग इथं झिरपतं, जे या गुरुनी माझ्यासाठी केलं. इतर जे शिक्षण दिलं, ज्या जाणीवा निर्माण करून दिल्यात, त्याची खूप मोठी प्रेरणा होती, सहभाग होता. तिथे माझ्याबरोबर निसी म्युझिकल राहिले होते पण तिथे तिकीटं कशी असावीत, सभासदांना तुम्ही जे काही पाठवताय ते कसं असावं, तुमचे पोस्टर्स कसे असावेत, इथं बार बसण्याची वर्तुळाकृती खुर्च्या आम्ही तालमीच्या वेळेला ठेवत असोत, त्या पुढे मागे असू नयेत याच्यासाठी अलका ठेवत असत. हे माझ्या मते वयाच्या 18 ते 21-23 वर्ष होती मी त्यांच्यात केवळ आलं आणि ते तसं असल्या कारणाने मग ते विजया खोटे आणि विजया मेहताना आणि तिचं जे काही काम होतं आणखीन एक बाबतीत जिकडे मला अलकाझींची खूप आठवण झाली. रंगायन 10-11 वर्षानंतर फुटलं. आम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला आणि फुटत असताना मी सतत विचार करत गेले होते आणि माझ्या असं लक्षात आलं की ज्या वेळेला मी अलकाझींना भेटले त्यावेळेला आपलं कुटुंबासारखं असणारं थिएटर ग्रुप सोडून यांनी थिएटर युनिट कशी सुरू केली असेल, केवढा क्लेश असेल त्यात. आणि मग असं लक्षात आलं की ज्या जेव्हा तुम्हाला धर्मभाव तुमचा निर्माण करू देतात त्यातली वजाबाकीची बाजू अशी असते की मग आग्रह सुरू होतो, राहावंच लागतं. हा जर माझा विश्वास आहे तर हा विश्वास पुरा झाला पाहिजे, नाही तर नाही मला हे पसंत. इथे आग्रह सुरू आणि आग्रहात जर अडथळे आले तर मग अस्वस्थता सुरू होते. आणि मला असं वाटतं की या अशी अस्वस्थही जे अतिशय सृजनशील कार्य आहे त्या सृजनशील कार्यात मग खंड पडणं हे अपरिहार्य आहे. सृजनशील युनिट रंगायन यात सुरुवात आहे, मध्य आहे, शेवटी तितकाच अपरिहार्य आहे. हे असात राहून मला अनुभवायला मिळालं आणि प्रत्येक वेळेला काही अडचण आली की त्यांच्याकडे त्यांच्याशी न बोलताना माझं लक्ष वेधलं जात होतं. मी असं म्हणेन की कलाक्षेत्रात मला जे काही करता आलं त्यातलं बरंचसं श्रेय अलकाझींना आहे. जे अपयश असेल ते माझा टिपकागत जरा बरा नव्हता स्वतःचा म्हणून असेल, पण जशी मी त्यांचे आभार मानू इच्छिते तसं माझ्या मते मराठी रंगभूमीवर काम करणारी जी मंडळी आहेत त्या सगळ्यांनीही त्यांचे आभार मानले पाहिजेत. मी
भारतीय रंगभूमीवर त्यांचं कर्तृत्व आहे त्याबशीही बोललेले गेलेली आहे, पण बोललं गेलेलं आहे. त्यामुळे मी फक्त एकच म्हणेन की जसं तुम्ही लाईक यू हॅव कम टू गेट युअर क्लेम ऑन टू युअर महाराष्ट्रीयन चाइल्डहूड मेमरीज, वी हॅव अ क्लेम ऑन यू मिस्टर अलकाजी एज अ महाराष्ट्रीयन टू कम बॅक टू अस अँड स्टार्ट दिस again with the new generation. Thank you. माधव. येस. वा वा वा. व्हिडिओचा हा भाग संपलेला आहे. होय होय. पुन्हा सूत्रात घेऊन पुढे जाऊ. होय. फार फार सुंदर. सो आता आपण आपला फ्लोर, लेट अस ओपन द फ्लोर फॉर क्वेश्चन्स, डिस्कशन्स, कॉमेंट्स, थॉट्स. तर नेहमीप्रमाणे माझी विनंती, जर तुम्ही बोलत असाल, बोलत नसाल तर प्लीज म्यूट युअर सेल्फ आणि कीप युअर कॉमेंट शॉर्ट, सो व्हेवर वॉन्ट्स टू स्पीक कॅन स्पीक. म्हणजे मी याच्यावरती पाहतोय, वंडरफुल टॉक्स, अमेझिंग ब्लॉटिंग पेपर कॉन्सेप्ट, सो ऍप्ट वगैरे. कुणाला काही बोलायचं आहे? मला एकच अप्रतिम, सगळी भाषण ऐकायला अतिशयच चांगलं वाटलं. परत एकदा तुम्ही थिएटर करता म्हणजे नक्की काय करता हे अगदी मागच्या वेळेपासून जेव्हा अलकाजींनी चालू केलं तेव्हाही आमचं काही जणांशी बोलणं झालं माझं त्याच्यानंतर, की प्रेक्षकांनी सुद्धा ऍक्च्युली ही भाषणं ऐकली पाहिजेत, कारण शेवटी प्रेक्षक हा देखील नाटकाचा एक भाग आहे. त्यामुळे ते पहिले जेवण त्यांचं जे भाषण होतं की नुसतं नाटक करणारे नाही तर प्रत्येक प्रेक्षकाने देखील हे भाषण ऐकलं पाहिजे. आणि हे खूपच म्हणजे सगळी सिरीज ही अप्रतिम झाली. योगायोगाने यावर्षी जो रंगवाचाचा जो कणकवलीहून एक नाटकालाच डेडिकेटेड एक मासिक निघतं, त्रैमासिक आहे, तर त्याचा त्या अंकाचा पहिला भाग हा अलकाजींच्या स्मृतीला आहे. माझ्याकडे तो सगळा अंक आहे, कोणाला हवा असेल तर जरूर मी वाचायला पाठवीन. योगायोगाने मला इतकं चांगलं वाटतं आहे या सगळ्याच्यात की त्यातला एक भाग पडझर आणि उभारी, म्हणजे सारखं जे आपण म्हणतो ना की रंगभूमी मरतीये, रंगभूमी भरतीये, नेमकी कोविडच्या काळात जागतिक रंगभूमी आज या सगळ्या ह्याच्यातनं जातीये, तर त्या अंकाचा एक भाग पडझड आणि उभारी आहे, तो देखील अगदी वाचण्यासारखा आहे. की आणि त्याच्यामध्ये मी अमेरिकन रंगभूमी आणि लॅटिन अमेरिकन रंगभूमीबद्दल एक दीर्घलेख लिहिला आहे, पण त्याच्यामध्ये रशियन रंगभूमी किंवा जर्मन नाझी कॅम्प्समध्ये होणारी रंगभूमी, भारतातली प्लेगच्या काळातली रंगभूमी असा त्याचा एक सेक्शन आहे. आणि दुसरा सेक्शन हा पूर्ण अलकाजी स्मृती आहे. तर मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करीन, कारण नक्कीच वाचण्यासारखं हे मटेरियल आहे. अगदी अगदी जरूर. आणि आपल्या ग्रुपवर जरी तुला पीडीएफ पोस्ट करता येण्यासारखं असेल तरी पण प्लीज डू. माझ्याकडे पीडीएफ आहे, मी नक्की पाठवते सगळ्यांना. ऑसम ऑसम. वा वा, फार छान. आणि आता तू जे म्हणालीस आरती की प्रेक्षकांनी पण ऐकण्यासारखी भाषण आहेत, मला आठवलं की एलकुंचवार आले होते इथे, आनंद आमंत्रण केलं होतं त्यांना, म्हणजे यावेळेच्या म्हणजे गेल्या खेपेला, त्यांचं असं म्हणणं होतं किंवा ते असं म्हणाले होते की नाटक करताना नट ज्या पद्धतीने आपली तयारी करतात त्या पद्धतीने प्रेक्षकांनी देखील तयारी करणं अपेक्षित असतं. एखाद्या नाटकाला जाणं, एखाद्या गाण्याला जाणं याकरता नुसतंच आपलं एक मनोरंजनाकरता जातोय, यापेक्षा आपली एक तयारी करून घेणं हे एक अपेक्षित आहे. आणि एकच मला सगळ्यांच्या भाषणात रिस्पेक्ट, आता आपण सगळी भाषणं ऐकतोय ना, मला एक शब्द परत परत त्या सगळ्यांच्या ह्याच्यात जो कॉमन आहे ना तो म्हणजे स्टेज करता किंवा त्या गोष्टी करता किंवा सहकलाकारांकरता किंवा ते एकूणच घटनेकरता रिस्पेक्ट हा फार महत्वाचा आहे. आय थिंक हा एक धागा आणि तो सगळ्यांच्या भाषणात आहे. जे जे अलकाजींबद्दल बोललेत म्हणजे तो नक्कीच गुरुकडून काहीतरी महत्वाचे शिक्षण सगळ्यांनाच मिळाले हे अगदी जाणवलं, म्हणजे परत परत मला असं वाटतं की सुबोधला काहीतरी, पण एक छोटस आणखीन एक एक्झाम्पल देतो मी आणि थांबतो. इट इज व्हेरी सेक्रेड थिंग फॉर देम, म्हणजे हे मला माझ्या सहवासामधून मला जे जाणवलं की आणि आता ज्या विजयाबाई म्हणाल्या ते की खरोखर म्हणजे सत्यनारायण ज्या धार्मिक भावनिक पद्धतीने मंडळी करतात त्याच पद्धतीने ही मंडळी नाटक हे करतात. आणि मला वाटतं दीपाताई किंवा डॉक्टर म्हणाले होते
अरे तुम्ही मग त्या स्टेजची पूजा करता, तिकडे नारळ काय हे करता, आरती काय करता, अमुक करता तमुक करता, पण जे नाटक तुम्ही करता त्या बाबतीत तुम्ही सिन्सिअर का असत नाही? तुम्ही त्याचे डायलॉग्स व्यवस्थित पाठ करणं जे अपेक्षित आहे, डिरेक्टरने सांगितलेलं आहे, त्या बाबतीत तुम्ही का व्यवस्थित सेक्रेड असत नाही बेसिकली? पण बाकीचं सगळं थोतांड म्हणून मी तुम्ही सगळं करता की याला धूप घाला, याला फुलं वाहा, याला हार घाला वगैरे वगैरे वगैरे. सो एनिवे सुबोध. हा मला ह्या आरती तुझ्या कॉमेंटवरनं परत आळेकर सर जे म्हणाले होते त्याची आठवण झाली की त्यांनी तो जो प्रसंग असं उदाहरण दिलं होतं की ती केशवपन केलेली विधवाबाई शिक्या काही कुठत बसले. हे थोडस आपल्याला सुद्धा हे बघताना विचार करणं प्रेक्षकांना हे सुद्धा गरजेचं आहे की नुसतंच आपलं व्हिडिओ आपण बघतोय किंवा वा लाईट्स काही सुरेख काय छान आहेत हे न करता अजून जरा त्याच्याकडे लक्ष देणं हेही महत्वाचं. आणि आनंद तुला एक प्रश्न की मला वाटतं गिरीश कर्नाड त्यांच्या भाषणात म्हणा त्यांनी काही काही उदाहरणं दिली म्हणजे कन्नड रंगभूमीवरच्या दोन तीन मला वाटतं लेखकांची किंवा त्या विशेष नाटकांची वगैरे ती नाटकं त्यांचे व्हिडिओ किंवा त्यांच्या आता संविधा म्हणा किंवा भाषांतर असं काही उपलब्ध आहे का जे आपल्याला कधी वाचता येईल बघता येईल? आनंद म्यूट आहेस. आद्य रंगाचार्यांचा स्वतःचा काही कन्नड रंगभूमीशी संबंध नाही अनु वगैरे कोणीतरी सांगू शकेल कदाचित जे साहित्याकडून जास्त ज्यांना माहिती असेल. सगळी नाटकं जी आहेत ती कन्नड मध्ये झाले भाषांतरित झालेली आहेत, काही त्यांनी स्वतः कन्नड मध्येच लिहिली. माझ्या आठवणीप्रमाणे मला वाटतं ययातीनी त्यांनी सुरुवातीला लिहिलं ते कन्नड मध्ये लिहिलं आणि मग त्याचं इंग्रजीत भाषांतर झालं. मग इंग्रजीत झालं बरोबर आहे ना? हो. अनु हा तेच आरतीशी सहमत आणि खूप म्हणजे या हे दोन रविवार ना इतकं गोइंग बॅक टू रूट्स किंवा मुळापासून काहीतरी विचार करायला मिळालं. आणि खर तर या नाट्य क्षेत्रात इतकं कमी कनेक्शन आहे या सगळ्या लोकांचं ऐकल्यानंतर, पण तरी असं ऐकलं आणि कधीतरी नाटक करतो आहोत किंवा नाटक करायला आवडतं यानी आपण जोडले गेलो आहोत या इतक्या सगळ्या ग्रेट लोकांशी ही भावना आपल्या अगदी सामान्य आयुष्यात ना काहीतरी आणते. तसं झालं माझं दोन्ही रविवार की खरं पाहिलं तर काही त्यांच्या पाय पुसण्याची सुद्धा आपल्याला किंमत नाही याची जाणीव आहे, तरी सुद्धा ते करतात आहे तेच आपण आपल्याला आवडतं आणि आपण कधीतरी करतो हे या गोष्टीने. आणि दुसरं मला असं वाटलं की या सगळ्या भाषणाचं शब्दांकन करता येईल का? म्हणजे कारण रेकॉर्डिंगचं तर मी समजू शकते की खूप जास्ती, कारण हे शब्द आता मला विजय मेहतांचं जे आहे ते रंगायना वगैरे म्हणजे खूप असं पुन्हा पुन्हा मला वाचावं असं वाटतंय, तर त्या दृष्टीने रेकॉर्डिंग ऐकणं शक्य नाही, पण आपण जर शब्दांकन करू शकलो आणि ते कुठेतरी टेक्स्ट जरी करू शकलो तर ते रेफर करायला बरं होईल असं मला. आता 2004 सालापासून हा उपक्रम चालू आहे, काही लोक त्याची सुरुवात होते पुढे जात नाही. पुन्हा एकदा मी दीपाला सांगेन की कारण त्याचे काही भाग करून झालेले आहेत शब्दांकन. ओके. आणि मग जेव्हा 15 वर्ष झाली तेव्हा एक असा विचार आला होता की आता या भाषांचं एक पुस्तक करायला पाहिजे वगैरे वगैरे असं. परंतु त्यातला महत्वाचा भाग जो आहे तो या लोकांचे विचार जितके महत्वाचे आहेत, पण त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्या आजूबाजूला चाललेल्या घटनांबरोबरच आपल्या परंपरेचं जे सत्व आहे महेश म्हणला तसं ते आपल्या पासून म्हणजे त्याच्यामध्ये मुरलेलं राहून इतर बाजूला आपल्या आजूबाजूला नवीन आपण सगळेच जण आता या अगदी वेगळ्या देशामध्ये वावरतोय, आपल्या आजूबाजूचं वातावरण इतकं वेगळं आहे, तर ते आपलं सत्व ठेवून या बाजूच्या वातावरणातनं आपल्याला नवीन एनरिचमेंट काय मिळते हे सतत जाणत घेऊन आणि त्याकरता इतर जे कला प्रकार आहेत म्हणजे जसं आपण भारतीय शास्त्रीय संगीतात मग भारतीय शास्त्रीय संगीत इतकं थोर की बाकी काय ऐकायची गरज नाही असं न ठेवता इथे जे संगीताचे इतके हजारो प्रकार इतके हजारो गायक आणि त्यांचं अतिशय असं टॅलेंट की जे
आणि अनेक त्यातले कवीही असतात स्वतः, हा काय प्रकार आहे या सगळ्याचा कुठेतरी सारखा खोलवर परिणाम होऊन दुसरं दृश्य कला ज्या आहे त्यांचा जो आपल्याला इथे हे मिळतो त्याच्याविषयीचं जे इथली म्युझियम किंवा इथे जाऊन तो भारतामध्ये इतक्या सहजपणे मिळू शकत नाही. तर रंगमंच हा म्हणजे रंगभूमी हा अर्थातच काव्य असं दोन्ही असल्यामुळे त्या दृश्यकलांचाही जास्तीत जास्त आपल्या मनावर आणि ते मुरत जाऊन म्हणजे शेवटी महेशने सांगितलं जसं की इथे जाऊ शकतं ते शेवटी त्याच आत पसरून आणि आतून असं वाटलं पाहिजे की मला हे कळलं पाहिजे, मला हे आलं पाहिजे, मला हे अशी प्रत्येक म्हणजे कलेचा आविष्कार सकस होण्यासाठी अर्थात प्रेक्षकांना हे आपण कसं देऊ शकतो. पण त्यात सुद्धा एक दुसरा भाग असा आहे की एक फार चांगलं पुस्तक आहे की ऍक्टिंग द फर्स्ट सिक्स लेसन्स म्हणून, आणि त्यातला पहिला लेसन जो आहे तो कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि त्याचं म्हणणं असं आहे की त्या कलाकाराचं जर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असेल तर ते भंग करण्याची कोणाचीही शामत नसते. फक्त पण आपण हे पाहिलेलं आहे म्हणजे कुमारांनी ते जर तिथे ते शांत बसले की आणि आता ते आ लावणार आहे याच्या पूर्वीची शांतता सगळी तिथे पसरते ती काही त्यांनी आरडाओरड केलेला असतो की मी गप्प बसारे म्हणून झालेली नसते. पण त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा जो परिणाम सगळ्यांच्या ह्याच्यावर होतो तिथून ते सगळ्यांचं मन त्या एका ह्याच्यामध्ये जाऊन त्यातून तो आपल्याला सगळ्यांना अनुभव जो मिळतो आणि म्हणूनच शेवटी एका जिवंत मैफिलीचा जो आनंद आहे तो आपण कुठेच दुसऱ्या ह्याच्यामध्ये मिळवू शकतो. म्हणून जे हजारो लोक जाऊन अजूनही मग तो अगदी कुठली अगदी पॉप म्युझिकची असे ना, परंतु त्या माणसाचं त्या तिथल्या कलाकाराचं ते कॉन्सन्ट्रेशन असतंच आणि मला वाटतं तिथूनच आपण सुरुवात करू शकू. यापेक्षा काही आपण प्रेक्षकांना तुम्ही शिक्षण घ्या तरच आमच्या नाटकाला या असं म्हणू शकणार नाही, परंतु आपण त्या दृष्टी किती गंभीरपणे बघतो आणि त्याकडून मला वाटतं झिरपत जाईल. आणि या गोष्टीचा आपण रीच कसा वाढवू शकतो हे पण विचार, म्हणजे युएस मधले मराठी रंगधर्मी असं जर आपण म्हटलं तर त्या सगळ्यांपर्यंत हे पोहोचेल असं काहीतरी आपण करू शकतो का, हे माझ्या दुसरं डोक्यात आलं की कारण आतापर्यंत तसा कसलाही प्रयत्न झालेला नाही आहे की म्हणजे अमेरिकेतली मराठी रंगभूमी म्हणजे असं. सो त्या याने आपण जर काही करू शक दॅट इज समथिंग की जसं बृहन महाराष्ट्र मंडळ आहे तसं बृहन महाराष्ट्र रंगभूमी त्यांची एक सूची जरी आपण करू शकलो कोणत्या कोणत्या संस्था आहेत आणि गुड. आणखीन कोणी ठीक आहे आधित मला असं वाटतं आधितनी हा मला मला दोनच शब्द बोलायचे आहेत. मी सर्वांशी अगदी म्हणजे आय एग्री विथ एव्हरीबडी. मला माझा फक्त असाच अनुभव होता की सगळं अप्रतिम झालं सगळ्यांचे परफॉर्मन्सेस आणि विशेष करून विजयताईंचं जेव्हा ते म्हणाले की धर्मभाव हे हा शब्द मला खूप मनाला भावला आणि सगळ्यांचे जे एक्सपिरियन्सेस होते ते मी असं म्हणेन की अक्षरशः सालंकृत तसेच सात्विक होते आणि ऐश्वर्यवंत आणि नीतिमत्त असं सगळ्यांचा एक कॉमन पॅटर्न मला जाणवला आणि नुसतंच त्यांनी धर्म म्हणून नाही पण ते सगळं मनात घेऊन त्यांनी आपल्या मनात अवगत करून त्यांनी ते सगळे आपले अनुभव शेअर केले ते अक्षरशः मला म्हणायचं आहे की मंत्रमुग्ध करून टाकलं मला स्पीचलेस. दॅट इज माय एक्सपिरियन्स. आणि हे फक्त पुढच्या पिढीपर्यंत कसं आपण पोहोचू शकू हा आपण विचार करायला पाहिजे म्हणजे आपल्या नंतरची पिढी यु नो कारण त्यांना तो अनुभव मिळालेला नाहीये त्यामुळे आपलं एक असं एक कर्तव्य की आपलं एक ऋण आहे की आपण आपल्या मुलांना असा अनुभव कसा देता येईल हा आपण जर विचार केला यु नो आणि एस्पेशली इवन यु नो त्यांनी सांगितल्याप्रमाणे युरोपियन सिनेमा म्हणा किंवा अमेरिकन ड्रामा म्हणा हे ते त्यांचं उदाहरण देऊन हाऊ कॅन वी कनेक्ट देम हा आपण थोडासा विचार करायला हवा असं मला वाटतं कारण दिस इज अ ट्रेजर फॉर ऑल ऑफ अस हाऊ टू पास ऑन दिस ट्रेजर इज द की थिंग. एनिवे पण अक्षरशः म्हणजे मला आय एम रिअली निशब्द म्हणतो ना आपण तसं तसं झालं मला. थँक्यू आदित. तर मंडळी
मला असं वाटतं आनंद इफ ओके आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊ. तर सौर प्रतिष्ठानच्या व्हर्च्युअल फोरममध्ये सामील झाल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. विशेषत लेट अस थँक आनंद लागू. आपल्या सौर प्रतिष्ठानच्या सभासदांना आज खूप खूप काही छान पाहायला ऐकायला मिळालं, चर्चाही करायला मिळाली बरेच दिवसांनी. थँक्यू ऑल फॉर पार्टिसिपेटिंग. मी पुन्हा प्रत्ययाचा आनंद म्हणणार होतो पण बहुतेक जणांना आनंद आम्हाला पुन्हा प्रत्यय नव्हे प्रत्ययाचाच आनंद आहे. तर पुन्हा भेटूया 2 आठवड्यांनी सकाळी 11 वाजता. या सत्राचा समारोप प्रार्थनेने करूया. ओम ओम सर्वे सुखिन भवन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. नमस्कार. अच्छा.